वर्धा शहरामध्ये आपण आलेलो आहोत. दत्ता मेघे हे इथले सध्याचे खासदार आहेत, जे यावेळी निवडणूक लढवत नाही आहेत. त्यांचे पुत्र सागर मेघे विरुद्ध भाजपचे रामदास तडस अशी थेट लढत या मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. मात्र त्याचवेळी एक गोष्ट विसरून चालणार नाही, मागच्या निवडणुकीमध्ये दत्ता मेघेंना 95,000 लीड मिळालेलं होतं. मात्र त्याचवेळी बसपाच्या खासदारांनी उमेदवारांनी 1,00,000 मतं खाल्लेली होती. त्यामुळं बसपा काय कमाल करतं यावर सुद्धा इथल्या निवडणुकीतली गणितं ठरणार आहेत. त्यामुळे सध्या वर्ध्यामध्ये गांधींच्या विचारांनी सगळं काही चाललेलं आहे की नोटांवरच्या गांधींच्या फोटोंमधून सगळं काही चाललेलं आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी भेटणार आहोत वर्धा करा. या ठिकाणी ही काय प्रक्रिया सुरू आहे? हा गोरसपाक आहे. अच्छा, पॅकिंग करत आहे? पॅकिंग करत आहे. कधीपासून तुम्ही इकडे काम करता? मला 10-12 वर्ष झालेले आहे. अच्छा, इथली बिस्किट ही फेमस आहेत? इथचे बिस्किट सात समुद्रापार गेलेले. पण साता समुद्रापार जावं असं वर्ध्यातलं राजकारण मात्र काही इथे दिसत नाही. इथे काय काय प्रश्न आहेत वर्ध्यातले, कुठले महत्त्वाचे प्रश्न आहेत तुम्हाला वाटतं? असे प्रश्न तर पुष्कळ आहेत, पण ते पुष्कळ सुटलेले सुद्धा आहेत. हां, समाधानकारक स्थिती आहे. तुम्हाला इथल्या खासदारांकडून काय अपेक्षा आहेत, काय वर्ध्याची काय प्रगती व्हायला पाहिजे, का झालं ते बरं? नाही, छान आहे. झालं ते छान आहे, असंच असायला पाहिजे. असंच असायला पाहिजे. तुम्ही कधीपासून इकडे काम करता आणि या बिस्किटांचं काय वैशिष्ट्य आहे? म्हणजे साहेब, म्हणजे गोरसपाक म्हणजे चांगले याच्यात म्हणजे सेल होतात. काय वैशिष्ट्य काय म्हणजे बाकीच्या? आता आम्हाला बाजारात बरीच बिस्किटे मिळतात, पण ह्याचं वैशिष्ट्य काय? नाही, असा गोरसपाक म्हणजे कुठंच नाही बनत ना साहेब. हा म्हणजे पूर्ण म्हणजे शुद्ध गाईचं वस्तू आहे. पूर्ण शुद्ध गाईचं? हो, तूप कवा पूर्ण म्हणजे गाईचं आहे. आणि पुष्कळ तिथचं म्हणजे डिमांड आहे गोरसपाकचं. वर्ध्यातलं राजकारण एवढं शुद्ध आणि खुसखुशीत आहे असं वाटतं का तुम्हाला? वर्ध्याचं आता राजकारण, आता काय काँग्रेसची सत्ता आहे बघ इथं. अच्छा, काँग्रेसचा खासदार होता ना, खुसखुशीत आहे. नवीन काही एखादी आला पाहिजे बघ खासदार चांगला. एखादी खुसखुशीत आहे पण चौदार नाही. नाही, चौदार ही आता आमचा गोरसपाक तर चौदार आहे बा. तर अशी बिस्किट आहेत, ही बिस्किटं खुसखुशीत आहेत. फक्त वर्ध्यामध्ये ही बिस्किटं बनतात, मात्र इथलं राजकारण तेवढंसं खुसखुशीत नाही, आणि खुसखुशीत असलं तरी तेवढं सकस आणि चवदार नाही असं इथल्या लोकांचं म्हणणं. गांधी आणि वर्धा हे नातं संपूर्ण जगाला माहिती आहे, मात्र वर्ध्यामध्ये गांधींची आठवण केवळ इथला आश्रम जपतोय असं नाही, तर गांधींची आठवण इथली जगप्रसिद्ध बिस्किटंही जपतात. नमस्ते. मी वसंत पाटील. काय इथल्या बिस्किटांचं काय वैशिष्ट्य आणि गांधींचा या बिस्किटाशी काय संबंध आहे? आमचं हे गोरस भंडार आहे, गाईचंच आहे. आणि ही संस्था महात्मा गांधीजींनीच सुरुवात केलेली आहे. अच्छा. आणि निव्वळ गाईच्या दुधापासून काय करायचं आणि गाईचा प्रचार व्हायसाठी ही संस्था तयार झाली. अच्छा, ग्रामोद्योग मध्ये? ग्रामोद्योग मध्ये. इथे किती कामगार सध्या काम करतात? आमच्याकडे सध्या 100+50 असे 150 लोक आहेत आणि 1,000 ते 1,100 आमचे उत्पादक आहेत. अच्छा. आणि त्या सर्वांना याच्यापासून रोजगार मिळालेला आहे, हा सर्वात महत्वाचा भाग आहे. अच्छा, ग्रामोद्योगासमोर आज बऱ्याच अडचणी आहेत, अनेक प्रश्न आहेत. तर तुम्हाला काय वाटतं, आतापर्यंतच्या खासदारांनी या सगळ्या प्रश्नांकडे तुमच्या लक्ष दिलं का? याच्यावर कोणतंही आजपर्यंत कोणत्याही खासदारांनी लक्ष दिलेलं नाही. त्याचं कारण सांगतो, हातफुटाई किंवा ग्रामोद्योगाला जो व्हॅट टॅक्स लावला यांनी नव्यानं, याच्यावर कोणत्याही खासदारानं विरोध दर्शवला नाही आहे. आम्ही याला भरपूर त्यांना कॉन्टॅक्ट केला, पण ते म्हणे बा शासनाचा नियम आहे, खर्च कुठून भागवायचा हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि त्यांच्यावर यांनी ग्रामोद्योगाला सुद्धा व्हॅट लावला, हा लावायला नको होतं, त्याच्यामुळे ग्रामोद्योग हा मागे पडून राहिलेला आहे. अच्छा, आता तुमच्या काय अपेक्षा आहेत? कारण इथे 200 कामगार इथे काम करतात, जवळपास 1,000 लोकसंख्या इथल्या कामगारांवर इथली अवलंबून आहे, त्याही पेक्षा जास्त कदाचित. तर याच्या मागचा एकच उद्देश आहे की याचा जिथपर्यंत त्या दुधाचा भाव वाढत नाही तिथपर्यंत त्यांना प्रॉफिट मिळत नाही. शेतकरी आता वैतागला या दुधाच्या भावामुळं, कारण लागत किमती खूप वाढून गेलेली आहे, मनुष्याचे लेबर कॉस्ट वाढलेली आहे, आणि चाऱ्याचे जो प्रश्न आहे, चारा 12 रुपये किलो झाला. मनुष्याच्या खाद्यापेक्षाही जनावरांचं खाद्य महाग झालेलं आहे. 3 रुपये किलो गहू मिळतो लोकांना, 2 रुपये किलो तांदूळ मिळतो, गव्हा यांना मात्र 14 ते 15 रुपये किलोनं खाद्य घ्यावं विकत घ्यावं लागते. आणि कुट्टी जी असते, कडबा कुट्टी, ती 12 रुपये असा तो भाव आहे. बिलकुल, म्हणजे
आता काय कुठल्या अपेक्षा पूर्ण करणाऱ्या खासदाराला तुम्ही निवडून द्याल असं तुम्ही सांगा? आमचं असं म्हणणं आहे की सगळे शेतमालाचे भाव वाढलेले पाहिजे, दुधाचे सुद्धा भाव वाढलेले पाहिजे आणि त्याच्याशिवाय दूध उत्पादन वाढणार नाही. आणि इंडस्ट्रीचे जे आहे ज्याला हे परवडत नसल्यामुळे लोक याच्यामध्ये दूर पडत आहे, याला प्रतिष्ठा मिळून दिली पाहिजे. जे जे ग्रामोद्योगात काम करतील त्या उद्योगाला प्रतिष्ठा दिली पाहिजे, त्या मजुराला सुद्धा प्रतिष्ठा दिली पाहिजे आणि त्या मालकाला सुद्धा प्रतिष्ठा जिथपर्यंत मिळणार नाही त्याच आम्ही खासदार जो मिळून देईल त्याला आम्ही मदत करू. तर या सगळ्या ठिकाणी इथल्या बिस्किटांचं काम सुरू आहे. कशा प्रकारे ही फॅक्टरी चालते इथल्या काही कामगारांशी सुद्धा आपण बोलूया. इकडे दूध उकळताना आपल्याला दिसतंय इथे दोन कामगार आहेत. हे नेमकं काय खवा करण्याची प्रक्रिया चालली आहे? हा काय ही नेमकी काय प्रोसेस असते? इथं दूध असते, हा दूध कढईत टाकले जाते, हा त्याला खवा आणि बासुंडी बनवते. अच्छा, किती वेळ लागतो एवढा एक खवा? त्याला 2-2.5 घंटे लागते. आणि तेवढ्या याच्यात किती खवा बनतो? 6 किलो. 6 किलो? हो. अच्छा, सध्या इकडे राजकीय वातावरण पण तापतंय तुमच्या, आता एक 1000-1 फॅमिलीज या सगळ्याच्यावर अवलंबून आहेत. हां, तर तुम्हाला काय वाटतं इथले कामगार म्हणून सध्या ज्या प्रकारे आता मेघे उभे आहेत, भाजपचा उमेदवार आहे, कुणाच्या दिशेने हवा चालली? हवा चालू आहे सागर मेघे. बर. आणि प्रधानमंत्र्याची मोदी. बर, अशी हवा चालू आहे. अच्छा, पण इथे आता शिक्षण संस्था फार नाही आहेत किंवा इथे खूप मोठमोठे प्रकल्प पण आलेले नाही आहेत, तर तुम्हाला काय वाटतं त्याच्यामुळे पुन्हा एकदा तरी सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादीला लोक मत देतील असं काय? जनता होते, जनतेचं कोण सांगितलं? बरोबर. पण तुम्हाला वाटतं म्हणजे काम इथे त्यांनी काय काम केलं आणि कुठल्या मुद्द्यावर मतदान झालं याचा काही संबंध नाही? सध्या तरी नाही आहे. नाही नाही. अच्छा, तुम्ही कधीपासून इकडे काम करता? मी 10-12 वर्ष झाले इथे काम करतो. अच्छा, इथली बिस्किट कशी किलो आहेत? इथे 350-400 रुपये किलो. 400 रुपये किलो. अच्छा, तुम्ही घरी घेऊन जाता ही बिस्किट? म्हणजे घरच्यांना आवडतात तुमच्या? हो, आवडते घेऊन जातो कोणाकोणा वेळ. अच्छा, हा लागलं तर घेऊन जातो आम्ही. बासुंदी हो. अच्छा, इथे राजकीय काय परिस्थिती आहे सध्या? ज्या प्रकारे इथे कुठलाही प्रकल्प आलेले नाहीत मोठे, शिक्षणाचा प्रश्न आहे, तर तुम्हाला असं वाटतं का तुमची मुलं असतील, तुमच्या कुटुंबातली फॅमिली आहे, इथे शिक्षणाची सोय नाही, तर कुठले प्रकल्प नाहीत, रोजगार नाहीत, तर ह्याच्यामुळे पुन्हा एकदा तरी पण काँग्रेसला मत मिळतील का इकडे का भाजपला? काँग्रेसला कशामुळे मिळणार? काँग्रेसचा जिल्हा आहे ना. बर, काँग्रेसचा जिल्हा आहे म्हणजे काय? काँग्रेसचा जिल्हा म्हणजे पहिल्यापासून काँग्रेस? हा, काँग्रेस होईल थोडा. अच्छा, पण तुम्हाला काय वाटतं कोण यायला पाहिजे? काँग्रेस येईल. या गोरज भांडार मधून निघून यानंतर आपण चाललेलो आहोत मुख्य वर्धा शहरामध्ये. तिथल्या नागरिकांना काय वाटतं हे आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून. वर्धा शहरातला हा बॅचलर रोड आहे. इथं एक टपरी इथे आपल्याला दिसते, इथे काही नागरिक थांबलेले आहेत, त्यांच्याशी आपण गप्पा गोष्टी करूया. वर्ध्यामध्ये आता लोकसभेच्या निवडणूक आहेत, 10 तारखेला मतदान होत आहे. तर तुम्हाला काय वाटतं इथे आतापर्यंत जे जे लोकप्रतिनिधी निवडून आलेले आहेत त्यांनी किती विकास केला वर्ध्याचा? काहीच, बरेचसा काही विकास मला झालेला दिसलेला नाही. 15 वर्षापासून काँग्रेसची सत्ता आहे, परंतु वर्ध्यात असं काही त्यांनी प्लांट वगैरे काही उभारण्याचं काम नाही केलेलं आहे. इथे जे आम्ही शिक्षित जे रोजगार, आम्हाला रोजगाराची पण संधी मिळालेली नाही आहे. पण तरी पण मग इथे काँग्रेसचं सरकार का निवडून येतो खासदार? सर, त्यांचे काय त्यांच्याकडे पैसा जास्त आहे. आजकाल काय पैशाने वोट खरेदी केल्या जात असते बहुतेक, जिथं बघितलं तिथे तेच नेता आहे. तुमचं काय मत आहे काका? तुम्ही आता या परिसरातले जुने रहिवासी दिसताय, तर इथे वर्ध्यात सातत्याने पैशाच्या जोरावर निवडणुका होतात असं वाटतंय की विकासाच्या मुद्द्यावर होतात? विकास म्हणजे याच्या आधी झालेला आहे, वसंतराव साठे असताना त्यांनी 2 स्टील प्लांट उभा केला, तेव्हापासून थोडीफार प्रगती झालेली दिसते. म्हणजे विकास झाला शेवटचा तो त्यावेळी झाला. त्याच्यानंतर सेवाग्राम बाजूला असल्यामुळे पर्यावरणाचा त्यांना धोका संभवतो, त्यामुळे त्यांच्याद्वारे काही विकास पाहिजे तेवढा होऊ दिलेला नाही अजूनपर्यंत. इथे आता भाजप आणि काँग्रेस अशी सरळ दुरंगी लढत दिसते, बाकी इतर अनेक उमेदवार आहेत. दुरंगी कोणाचं पारडं जड आहे? जड म्हणजे अजून सध्या कोणाचं पारडं जड नाही आहे. सध्या म्हणजे हवा आहे सध्या काँग्रेसची थोडी. बरं, अजून काही सांगता येत नाही शेवटपर्यंत. काँग्रेस भाजप येऊ शकते असं कोणी हे नाही आहे. त्याच्यासाठी काँग्रेस थोडा पैशाच्या जोरावर पैसा कोणत्या जोरावर येऊ शकते? विकास चालतो की पैसा चालतो? विकासही चालते ना, पैसाही चालते, दोन्ही चालते. इथे विकासही चालतो आणि पैसाही चालतो, त्याच्यामुळे आयत्या वेळी काय चालतं ह्याच्यावर इथल्या निवडणुका ठरणार आहेत. बघा इतर काही ठिकाणं आहेत वर्ध्यातली, तिथल्या लोकांचं काय मूड आहे.
वर्ध्यामधला हा सोशलिस्ट चौक आहे. या ठिकाणी महात्मा गांधींच्या दोन सभा झालेल्या होत्या. त्यानंतर देखील अनेक बड्या बड्या नेत्यांच्या सभा या ठिकाणी झाल्या. सध्या मात्र या सभेमध्ये या चौकामध्ये सभा घ्यायला बंदी घालण्यात आलेली आहे. मात्र कामगारांचं केंद्र म्हणून या चौकाची ओळख आहे. त्यामुळे या चौकातल्या नागरिकांना काय वाटतं, इथल्या कामगारांना काय वाटतं, हे देखील या निवडणुकीत महत्त्वाचं ठरणार आहे. अच्छा, या सोशलिस्ट चौकाला एक इतिहास आहे. इथे गांधींच्या सभा झाल्या होत्या. मोठमोठ्या नेत्यांच्या स्पर्शांनी पावन झालेली भूमी आहे. आजचं जे राजकारण दिसतंय वर्ध्यातलं, ते गांधींच्या विचारावर इथलं राजकारण होतं असं वाटतं का? नाही नाही, अजिबात नाही. कारण गांधींचा जे विचार होता ते अजिबात होत नाही. आता जे राजकारण आहे ते पैशाच्या भरोशावर. आताचे जे उमेदवार आहेत दोन, मेघेंचे सागर मेघे आहेत आणि रामदास तडस आहेत, तर हे दोन्ही उमेदवार किती जेन्युइन खरे आहेत असं वाटतं तुम्हाला? लोकांच्या हिताचे काम करणारे? नाही नाही, अजिबात नाही. लोकांच्या हिताचे काम करणारे नाही. पण इथल्या निवडणुका विकासाच्या मुद्द्यावर होतात की पैशाच्या? बिलकुल नाही, पैशाच्या भरोशावर. आणि रामदास तडस यांच्या विषयी तुमचं काय मत आहे? ते निवडून आले तर काय फरक पडेल? बिलकुल नाही. या तो विकास के बारे में कोई नहीं है साहब, क्योंकि अभी देख लो आप, यहाँ पर जो रोजगारी बेरोजगारी इतनी है, यहाँ पर ये बाहर बाहर से आते बेचारे काम वाले, तो रोजगार भी नहीं है, कुछ नहीं है. दत्ता साहब भी 5 साल पहले थे, यहाँ ऐसा कोई भी विकास हुआ नहीं. आपको क्या लगता है, पैसा चलता है विकास? पैसे चलते, पैसे. अच्छा, क्यों जनता क्यों चलने देती है पैसा? जनता चलने देते बोले तो ये जो जनता का वोट खरीद लेते हैं ना कांग्रेस वाले, तो जनता को भी पैसे की जरूरत रहती है, तो इसलिए जनता ले लेते और अपना वोट बेच देते. और मतलब जनता को पैसा नहीं चाहिए, विकास नहीं चाहिए, पैसा चाहिए? नहीं नहीं, पैसा विकास चाहिए, लेकिन ये जानबूझ उनको जनता को मजबूर करते है पैसे से बिकने के लिए. कुठला उमेदवार विकास करेल वाटतं? विकास भाजपचा, काँग्रेसचा, बसपाचा, कुठला? नाही, आम्हाला तर असं वाटतं की रामदास तडस विकास करेल असा आम्हाला आमचा एक अनुभव आम्हाला वाटते. रामदास तडस विकास करते? हां. तुम्हाला काय वाटतं? रामदास तडस. रामदास तडस विकास करते. म्हणजे इथल्या जनतेला हे मान्य आहे थोडक्यात तुम्हाला सगळ्यांना की विकास व्हायला पाहिजे, पण इथल्या निवडणुका पैशाच्या मुद्द्यावर होतात हेही तुम्हाला मान्य आहे, आणि यावर्षी पण तसंच होणार आहे, पैसाच काम करणार. सागर मेघे आणि रामदास तडस हे एकाच एका गुरु शिष्याच आहे, गुरु चेलेच आहे. आज ते एकमेकांसोबत उभं ठाकलेले आहे. म्हणजे रामदास तडस आणि हे प्रत्यक्षात विरोधक नसून एकच आहेत असं तुम्हाला? एकाच आहे, एकाच आहे, एकाच आहे. त्यामुळे कुणी निवडून आलं तरी सत्ता आणि पैसा एकाच घरात जाणार, काही फरक नाही पडणार. घरातच पैसा जाणार. म्हणजे कुणी निवडून आलं वर्ध्यामध्ये तरी पैसा एकाच घरात जाणार आहे. रामदास तडस आणि मेघे ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू होते असं इथल्या जनतेचं म्हणणं आहे. या मतदारसंघातल्या इतर विधानसभा मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे, तिथल्या नागरिकांना काय वाटतं, हे जाणून घेण्यासाठी आपण निघूया पुढे. वर्धा लोकसभा मतदारसंघातला देवळी पुलगाव हा मतदारसंघ, देवळी ते वर्धा हे अंतर साधारण 15 किलोमीटर आहे. या ठिकाणाहून रणजित कांबळे हे आमदार आहेत. वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये मेघे गटाला रणजित कांबळे गटाचा विरोध आहे, आणि त्यामुळे मेघेंच्या वाटेमध्ये रणजित कांबळे गट नेमकं कशी कामगिरी करतो, अंतर्गत शह काटशहाचं राजकारण होतं की सहाय्य होतं, याच्यावर वर्ध्याचं भवितव्य ठरणार आहे. आणि त्याच्यामुळे देवळी आणि परिसरातली मतं नेमकी कोणाच्या दिशेने फिरतात यावर इथली हवा ठरणार आहे. चहा हा सध्या भारतीय राजकारणातला अत्यंत हॉट असा मुद्दा आहे. चाय पे चर्चा हा भाजपच्या राजकारणातला सध्या परवडीचा शब्द बनलेला आहे. पण प्रत्यक्ष चहाच्या स्टॉलवर इथे चहा बनवणाऱ्यांना सुद्धा आणि चहा पिणाऱ्यांना सुद्धा सध्याच्या इलेक्शनच्या माहोलबद्दल काय वाटतं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. तुमचं चहाचं दुकान आहे, तुम्हाला माहिती आहे एक चहावाला आता पंतप्रधान बनवला चाललाय, तुम्हाला काय वाटतं चहावाला म्हणून? चहावाला गर्व आहे आम्हाला, आमच्या धंद्याचा गर्व आहे. चहावाला पंतप्रधान बनू शकतो? हा, बनू शकतो. कॉन्फिडन्स आहे तुम्हाला? हा. इथे काही नागरिक सुद्धा आपल्या बरोबर आहेत. ज्या प्रकारे वर्ध्या लोकसभेचं राजकारण आहे, तुम्हाला काय वाटतं काय गटबाजी कशी आहे, कसं इथलं राजकारण? इथे दोन गटबाजी आहे, मेघे आणि कांबळे. तर कांबळे साहेब कोणाला सहकार्य करते याच्यावर काही इथले गणित अवलंबून. आम आदमीचा काय प्रभाव इकडे? आम आदमी काहीच नाही. आम आदमीनं जरी शीट केली असं जाहीर हमीद व्हायला तर काही विषय नाही. आरविदा तू काय परका माणूस आहे, झाडू चालणार नाही, झाडू बिलकुल चालणार नाही. वर्धा लोकसभा मतदारसंघातला हिंगणघाट हा एक अत्यंत महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ आहे. गेल्या 25 वर्षामध्ये केवळ एकदाच इथे राष्ट्रवादीची सत्ता आलेली आहे.
अदरवाईज मागच्या 25 वर्षांमध्ये सातत्याने इथे काँग्रेस राष्ट्रवादी सोडून शिवसेना आणि शेकाप यांची सत्ता राहिलेली आहे. इथे काय परिस्थिती आहे, लोकसभेबाबत इथले मतदार काय विचार करतात, याविषयी इथल्या काही नागरिकांशी आपण गप्पा मारणार आहोत. हे कुठलं हॉटेल? हिंगाट जी रेस्टॉरंट. काय वैशिष्ट्य आहे हॉटेलचं? आमची शुद्ध शाकाहारी जन दाल कांदा पाटोडी ही प्रख्यात आहे. इथे सध्या निवडणुकीचं वातावरण सुरू आहे, तुमच्याकडे सातत्याने या मतदारसंघात शिवसेना किंवा शेकाप यांचा प्रभाव राहिलेला आहे, तर इथे उद्योजक म्हणून तुम्हाला काय वाटतं, इथे वेगवेगळे उद्योग जेवढे यायला पाहिजे होते, खासदारांनी प्रयत्न करायला पाहिजे होते, तेवढे केले का? काहीच केले नाही. मागच्या पाच वर्षात काही म्हणजे तरक्की झाली नाही. जे अस्वस्थ आपल्याला बघायला मिळतं, इथे जातीचं समीकरण सुद्धा खूप महत्वाचं ठरताना दिसतंय. परंपरागत या ठिकाणी तेली आणि कुंभी जे आहेत हे मतदार बरोबरीचे आहेत. सध्या कोण तेली उमेदवार कोण आहे? तेली उमेदवार जे आहे ते रामदास तडस आहे आणि सागर मेघे कुंभी उमेदवार आहे या ठिकाणी. तर त्याच्यामुळे काय परिणाम होणार आहे? त्याच्यामुळे आता तुल्यबळ जरी हे उमेदवार असले, जातीचं समीकरण जरी आपल्याला प्रभावी वाटलं तरी सुद्धा इतर जे जाती आहेत ह्या निर्णायक राहणार आहे, कारण बरोबरीचे मतदार आहे या लोकसंघामध्ये. बिलकुल, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. थँक्यू. तर एवढा सगळा वर्धा लोकसभा मतदारसंघ फिरल्यानंतर शेवटी हेच लक्षात येत आहे की इथली जातीची समीकरणं इथे चालतात की पैशाची ताकद चालते, याच्यावर आता वर्धा लोकसभा मतदारसंघाचं भवितव्य ठरणार. त्यामुळे वर्ध्यात काय होतं हे कळायला अजून आपल्याला काही काळ म्हणजेच निकालापर्यंत वाट पाहावी लागणार आहे. तोपर्यंत कॅमेरामन बुवासह, ज्याला आम्ही बुवा म्हणतो, ज्यांचं खरं नाव प्रकाश भोये आहेत, कॅमेरामन आणि व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश भोये आणि त्याचबरोबर आमचे ड्रायव्हर विजय यांच्यासह आम्ही चाललो आहोत पुढच्या शहरामध्ये. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.